मित्रांनो, बहुपदीचे अवयव कसे पाडायचे हे आपण आज शिकणार आहोत. बहुपदी म्हणजे एखाद्या बैजिक राशीमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त पदं जर असतील तर अशा असणाऱ्या राशीला बहुपदी असे म्हणतात. मग आपण हे बहुपदीचे अवयव कसे पाडायचे ते बघूया. एक उदाहरण घेऊया आपण. पहिल्यांदा आपण बहुपदीचे अवयव पाडतोय. ती असणारी पदी आहे एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा. यामध्ये एक्स वर्ग हे पहिलं पद आहे, पाच एक्स हे दुसरं किंवा मधलं पद आहे आणि सहा ही शेवटची असणारी संख्या किंवा तिसरं पद आहे. आता प्रत्येक पदासाठी इथं मी काही रंगीत कागदांच्या पट्ट्यांचा वापर केलेला आहे साहित्यानुसार. मग बघूया आपण एक्स वर्गसाठी मी काय वापरले ते. एक्स वर्ग यासाठी मी अशा पद्धतीचा चौरस तयार केलेला आहे की ज्याची प्रत्येक बाजू ही एक्स एवढी आहे, आपण बघू शकता. त्यानंतर मधलं पद जे आहे त्या मधल्या पदासाठी मी काही पट्ट्या तयार केलेल्या आहेत. त्या पट्ट्या एक्स एवढ्या उंचीच्या किंवा लांबीच्या आहेत. पाच एक्ससाठी मी एकूण पाच पट्ट्यांचा वापर केलेला आहे. आणि सहा ही जी संख्या आहे या सहा संख्येसाठी सहा एकक असणारे काही चौरस मी तयार केलेले आहेत ते या पद्धतीने. मग आता प्रत्यक्ष आपण एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा या बहुपदीचे अवयव कसे पाडायचे ते बघूया. प्रथम एक्स वर्ग म्हणून हा चौरस मी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर आपण आत्ता बघितलेल्या एक्स लांबीच्या असणाऱ्या ज्या आयताकृती आकृत्या आहेत किंवा ठोकळ्या आहेत त्याचा वापर आपणाला अशा पद्धतीनं करायचा आहे की तयार होणारी आकृती एकतर आयत असली पाहिजे किंवा चौरस असली पाहिजे. बघूया मग आपण जोडून. मी पहिला एक्स घेतला या ठिकाणी ठेवलेला आहे, दुसरा एक्स त्याच्या शेजारी ठेवला, तिसरा एक्स त्याच्या शेजारी ठेवला. म्हणजे मला एक्स वर्ग आणि त्याच्या पुढे एक्सच्या तीन पट्ट्या दिसत आहेत. माझ्याकडे अजून दोन पट्ट्या शिल्लक आहेत. मग आपण कशा पद्धतीने ठेवणार आहोत ते बघा. ही माझी चौथी पट्टी झाली एक्सची आणि आता शेवटची पट्टी राहिली ती या पद्धतीनं असेल. आता आपल्याकडे सहा एकक एवढे आहेत आणि ते सहा एकक या रिकाम्या असणाऱ्या जागेमध्ये मला अशा पद्धतीनं बसवायचे की तयार होणारी आकृती बंध जो आहे तो एकतर आयत किंवा चौरस मिळेल. बघूया मग आपण. एक एक्स दोन एक्सच्या खाली मांडलं मी, तीन एक्सच्या खाली तिसरा अंक मांडला. आता माझ्याकडे आणखीन तीन एकक आहेत, तेही मी याच पद्धतीनं मांडून घेते. अशा पद्धतीनं आपणाला एक्स वर्गचा असणारा चौरस इथे मिळाला. त्याच्या शेजारी एक्स हे जे आयताकृती असं आपण पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या त्या शेजारी ठेवल्या आणि खालच्या बाजूला एक्सच्या दोन पट्ट्या आणि सहा एकक होते त्याची विभागणी या पद्धतीनं करून घेतली. आपण बघू शकता अशा पद्धतीनं मला एक विशिष्ट पद्धतीचा चौकोन तयार झालेला दिसून येतो. म्हणजे निश्चितच मला या बहुपदीचे अवयव या असणाऱ्या पट्ट्यांच्या माध्यमातून मिळाले. बघूया मग काय मिळाले. ही बाजू जी दिसते ती आहे एक्स आणि इकडे एक दोन तीन, याचा अर्थ एक्स अधिक तीन. म्हणून आपण इथे एक्स अधिक तीन हे लिहिणार आहोत. आता आपण उभ्या मांडणीत बघूया. ही बाजू आहे एक्स, एक दोन हे दोन एकक आहेत म्हणून डाव्या बाजूला एक्स अधिक दोन अशा पद्धतीनं मला अवयव मिळतील. म्हणजेच एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा या दिलेल्या बहुपदीचे अवयव आहेत एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक दोन. कळालं ना. म्हणजे बहुपदीचे अवयव जर पाडायचे असतील तर एक्स वर्गसाठी तुम्ही या चौरसाचा वापर करू शकता, मधल्या पदासाठी या लांब दिसणाऱ्या पट्ट्या आहेत त्याचा वापर करू शकता आणि तिसरं जे पद आहे त्या असणाऱ्या संख्येसाठी अशा पद्धतीचे एकक जे आहे त्याचा वापर करू शकता. कराल ना मग अशा बहुपदीचे अवयव तुम्हीही घरी, निश्चित करा. मित्रांनो, आपण अजून एक बहुपदीचे अवयव पाडण्याचं उदाहरण बघूया. नेहमीच उदाहरणांमध्ये पूर्ण वर्ग करा अशी काही उदाहरणं असतात. त्यातलं एक उदाहरण आपण बघणार आहोत. ते उदाहरण असं आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स बरोबर पाच.
आता हे उदाहरण सोडवायचं तर मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे एक्स वर्गासाठी हा चौरस असेल आणि चार एक्स साठी या असणाऱ्या एक्सच्या पट्ट्या बरोबर पाच. परंतु डावी बाजू, समीकरणाची डावी बाजू ही आपणाला पूर्ण वर्ग करायची आहे. ती आपण पूर्ण वर्ग करून घेतोय या पद्धतीनं. परंतु पूर्ण वर्ग अजूनही तिथे झालेला नाही, मला अजून चार एककांची गरज आहे, म्हणून मी काही चार एकक तिथे लावणार आहे. ते या पद्धतीनं आता एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग माझा इथे पूर्ण झालेला आहे. परंतु माझ्याकडे हे चार एकक नव्हते, मी ते डाव्या बाजूला घेतले, परंतु समीकरणाची उजवी बाजू सुद्धा चार एककांना आपण मिळवली पाहिजे, म्हणून चार एकक आपण पाच या संख्येमध्ये मिळवतोय. आता तुम्ही पाहू शकता समीकरणाची डावी बाजू ही एक्स अधिक दोन कंसाच्या वर्ग इतकी आहे किंवा वर्ग एवढी आहे आणि उजव्या बाजूला मात्र नऊ एकक ही संख्या राहते. मग आता ह्याचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघूया. एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर नऊ. समीकरणाच्या दोन्ही बाजू आपण बघून घेऊया. डाव्या बाजूला एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर नऊ. समीकरणाच्या दोन्ही बाजूची आपण वर्गमूळ काढून घेऊया. वर्गमूळ काढल्यानंतर संख्या आपल्याला डाव्या बाजूची मिळते एक्स अधिक दोन, ही दोन पदांनी युक्त असणारी राशी, आणि उजव्या बाजूला नऊ या संख्येचं वर्गमूळ अधिक तीन किंवा वजा तीन. मग आता आपणाला एक्स या चलाची किंमत काढायची आहे. एक्स अधिक दोन बरोबर अधिक तीन असेल किंवा एक्स अधिक दोन बरोबर वजा तीन असेल. आता फक्त एक्स या चलाची आपण किंमत काढणार आहोत. दोन ही संख्या समीकरणाच्या उजव्या बाजूला आपण लिहिणार तेव्हा ती ऋण होणार आहे, म्हणून एक्स बरोबर तीन वजा दोन किंवा एक्स बरोबर वजा तीन वजा दोन. एक्स बरोबर तीन या संख्येतून दोन ही संख्या वजा केली असता एक हा अंक मिळतो आणि दुसरीकडे मात्र एक्स बरोबर वजा तीन आणि वजा दोन दोनही संख्या ऋणचिन्हाने व्यक्त केलेल्या आहेत, पण आपण मात्र त्याची बेरीज करतो आणि चिन्ह मात्र ऋण देतो. म्हणजेच आपणाला एक्स वर्ग अधिक चार एक्स बरोबर पाच हे समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवून एक्सच्या दोन किमती मिळाल्या, एक्स बरोबर एक किंवा एक्स बरोबर वजा पाच. आवडला ना व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आयसर पुणेच्या सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.